नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आलेलो आहे नागठाणी या ठिकाणी। मित्रांनो, दिनांक 16 डिसेंबर रोजी धैर्यशील दादा मित्र समूहाच्या वतीनं भव्य दिव्य असं एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन करण्यात आलेले आहे। हे मैदान कसं होणार आहे, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। मित्रांनो नमस्ते, आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या नागठाणे या गावामध्ये। दिनांक 16 डिसेंबर रोजी एक आदत एक बैल असं भव्य दिव्य या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून आयोजक आपल्यासमवेत आहेत। दादा, तुमचं नाव? नमस्कार, मी अविनाश साळुंके, वर्धन ॲग्रो कारखान्याचा संचालक। हां, तर दादा, हे मैदान किती तारखेला कुठे आहे आणि कशासाठी याचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे? हे मैदान हे धैर्यशील दादा मित्र समूहाच्या वतीनं आयोजित केलेलं मैदान आहे, नागठाणे या गावी होत आहे। आणि किती तारखेला आहे? 16 डिसेंबर शनिवारी आपल्या ह्या नागठाणे येथे मैदान आहे। मैदान ओपन आहे का एक आदत एक बैल आहे? मैदान हे एक आदत एक बैल एक बैल आहे। मैदान सकाळी किती वाजता सुरू होईल? मैदानात सकाळी 6 वाजल्यापासून नावनोंदणी चालू होईल, 8 वाजेपर्यंत 1 रुपया। हे तुमची खासियत आहे मैदानाची। आणि 8 नंतर गाड्या येणार आहेस नी, शासनाच्या नियमानुसार जी फी दिलेली आहे 800 रुपये, ही 12 वाजेपर्यंत 12 आत जेवढ्या गाड्या नोंद होतील तेवढ्या गाड्या पळविल्या जातील आणि 12 नंतर प्रवेश फी बंद केली जाईल आणि गाड्या नोंदणी बंद केली जाईल। बरं, आता ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक ते शेवटपर्यंतचं पारितोषिक सगळं सांगा। प्रथम पारितोषिक आहे ते 71,000 रुपये। कराड तालुक्यातली जे आमचे संचालक मंडळ आहे त्या कराड तालुक्यातल्या संचालक मंडळांच्याकडून प्रथम पारितोषिक जे आहे ते दिलेलं आहे। द्वितीय पारितोषिक आहे ते 51,000 रुपये खटाव तालुक्यातले संचालक मंडळांच्याकडून आहे। तृतीय पारितोषिक आहे ते सातारा तालुक्यातले जे संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून पारितोषिक दिलं जाईल। आणि चतुर्थ पारितोषिक आहे सैदापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सागरजी शिवदास यांच्याकडून दिलं जाईल। आकडा किती आहे चौथ्या पारितोषिकाचा? चौथ्या पारितोषिकाचा आकडा आहे 22,000 रुपये। आणि पाचवं जे पारितोषिक आहे 11,000 रुपये कोरेगाव तालुक्यातील संचालक मंडळ यांच्याकडून दिलं जाईल। आणि पाचवं जे पारितोषिक आहे हे प्रशांत यादव मित्र समूह यांच्या वतीनं दिलं जाईल। किती आहे ती अमाऊंट? 7,777। आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 800 रुपये आहे। सकाळी लवकर येणार असणे 8 1 रुपया प्रवेश फी आहे। 1 रुपया प्रवेश फी आहे। फाट्या किती आहेत मैदानाच्या? फाट्या 10 फाट्या आहेत। मैदानाचे पल्ला किती आहे? 900 फूट आहे। फाट्यांची आत मध्ये रुंदी किती आहे? 14 फूट 14 फूट आहे। त्याचबरोबर दादा, या मैदानाचं नियम कसे असणार आहेत? खाली सुट्टीला किती जागा उपलब्ध आहे? सुट्टीला जर 500-550 फूट जागा उपलब्ध आहे। किती गट बसू शकतात? 5, 7, 8 म्हटलं तरी गट बसू शकतात। आणि ज्या पद्धतीने चाकणला मैदान झालं महानभारत केसरी तिथं ज्या पद्धतीने पट्टी टाकून जसा नियम करण्यात आला होता सुट्टी मेकर आणि बैलाचे पाय त्या पट्टीच्या मागे पाहिजे, तशा पद्धतीने आपले काय नियम? आणि खाली सुट्टीला कॅमेरा असणार आहे? सुट्टीला कॅमेरा असणार आहे, त्याच पद्धतीनं सगळं नियम असणार आहे, ती अडचण काही येणार नाही। आणि पुढं निकाल रेषेच्या पुढं किती जागा उपलब्ध आहे? 700-800 फूट जागा शिल्लक आहे। त्याचबरोबर जे बैल धावणार आहेत त्याच्यामध्ये गाडी जी निकालाला उतरणार आहे आणि एखाद्या चालकाने जर शिफ्टीचा जर चावा घेतला तर ती गाडी बाद दिली जाईल का? शिफ्टीचा जर चावा घेतला एक फेरा होस्तोपर्यंत कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी नंबरात आलेली गाडी बाद केली जाईल। चालते, धन्यवाद दादा। दादा नमस्ते। नमस्ते, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? प्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव अमोल साळुंके। हे मैदान धैर्यशील दादा मित्र समूह नागठाणे यांच्या वतीनं सिद्धान्त यात्रेनिमित्त घेतलेलं आहे। हे मैदान परंपरानुसार ह्याच जागेवर मैदान नागठाणे मैदान हे होत राहते। कुठला महाराष्ट्रातला माणूस असा नसेल की नागठाणेमध्ये हे मैदान कोणाला माहीत नाही कुठं भरतं, मैदानाचे फाटे कसे आहेत हे बऱ्यापैकी जो या क्षेत्रात आहे त्या लोकांना माहिती आहे। बरं, आता जे दादांनी पण काही नियम सांगितले त्याचबरोबर तासपलटीचा नियम कसा असणार आहे?
तासपलटी जो तासातून पळत येईल त्याला तो पुढे तर निकाल तो दिला जाईल. फक्त तासपलटी झाल्यानंतर दुसऱ्या तासात जर गाडी गेली लॉबी टचला निकाल आहे. लॉबी टचला आहे. तासपलटीतून पलीकडे जर गेला तर त्याला निकाल नाही. निकाल नाही. बरोबर. त्याचबरोबर जर समान गाड्या उतरल्या तर काय असणार आहे? समान गाड्या उतरल्यानंतर त्यांना सर परत गाडी सोडल्या जातील. दोन्ही पण दोन्ही गाड्या परत सोडल्या जातील. त्याचबरोबर तुमच्या डोक्यात संकल्पना कशी आली की एक आदतच घ्यावं म्हणून? का घेतलंय आदत? हा बैल कुठेतरी उजेडात आला पाहिजे. आदतला कुठेतरी पुढे प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तो भविष्यातला बैल आहे. त्याला आतापर्यंत सराव जर मिळाला तो नामवंत जर झाला तर तो पुढे आणखीन नाव कमवू शकतो. आणि सकाळी 8 वाजेपर्यंत 1 रुपया प्रवेश फी का? बऱ्यापैकी बऱ्याच अशा ठिकाणी बघितलंय की 1000 रुपये 800 रुपये अशी प्रवेश फी घेतली जाते. आमचं खासियत असं आहे की आम्ही पूर्वीपासून 4 ते 5 मैदान झाले आम्ही 1 रुपया हे 8 वाजेपर्यंत घेतोय. आणि त्यानंतर संघटनेच्या किंवा शासनाच्या नियमानुसार जी काय प्रवेश फी असेल ती. तर दादा जे बैल धावणार आहेत त्यांना पुढे निकाल रेषेवरती निकाल कशा असणार? बैलाच्या तोंडावर का पायावर? निकाल हा पायावर राहणार. पायावर राहणार. पायावर. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? खाली सोमनाथ जगदाळे पेडगाववाले. हां. आणि समालोचन कोण करणार आहे मैदानाचं? सुनील मोरे पेडगाव. आणि लाईव्हचं कोण प्रक्षेपण करणार आहे? पिथ्री. पिथ्री आहे. तर तुमच्या वतीने आयोजक म्हणून बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करावं? सर्वांनी सहकार्य मैदानाला करावं. जेवढे जास्तीत जास्त गाडी येतील त्या सर्वांनी येऊन सहभाग नोंदवावा. कुठल्याही गाडीवर अन्याय केला जाणार नाही. सगळं मैदान हे रितसर पारदर्शकच होईल. त्याचबरोबर दादा काही ठराविक गट तुमचे खाली जाणार आहेत 5, 5, 7, 7 असतील त्याला काही टाईम लिमिट असणार आहे का? त्यांना 5 मिनिटाचं टाईम लिमिट आहे. हां. त्यांनी तेवढ्या वेळात गाडी वळवून तयार करून उशिरा गाडी आली तर ती बाद केली जाणार. बाद केली जाणार आहे. त्याचबरोबर जे तुम्ही बक्षिसं बॅनरवरती डिक्लेअर केली रोख रकमेची, एक वेगळं उपक्रम तुम्ही राबवताय, रोख रक्कम घेताय, तर जी रोख रक्कम जाहीर केली तर ती विजेते बैल मालकांना मिळणार का? जी रक्कम दिली ती सगळ्यांना ती हाय जी बॅनरवरती दिली ती सगळी रक्कम येणार. त्यासाठी सर्व गाडी मालकांनी चालकांनी ह्या रोख रक्कम मिळवण्यासाठी डोळ्या उजेडात अंधार पडायच्या अगोदर सर्वांनी सहकार्य करून बैलगाड्या पळवाव्यात. बरं. त्यावेळेला आपलं फायनल होईल. त्याचबरोबर ह्या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. हो. पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. आपले ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार आहे. हां. आणि फिटनेसचं सर्टिफिकेट अनिवार्य असणार आहे का? हो. आणि पशुवैद्यकीय अधिकारी हा मैदान संपेपर्यंत पूर्णपणे इथं असणार आहे. पूर्णपणे ते जे 5 ते 6 लोकांची टीम आहे ते सगळं इथं त्या दिवशी राहणार आहे. ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा असा काही घटक विहीर ओढा नाला काय आहे? नाही, असं काहीच प्रकार नाही. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. तुमचं नाव दादा? मी विशाल दत्तात्रय खोडे, नागठाणे. नागठाणे. काय सांगाल तुमच्या मैदानाच्या विशेष काय? मैदान म्हणजे आमची एक नागठाणची परंपरा आहे आणि नागठाणचं मैदान हे पारंपरिकरित्या आणि रितसर पद्धतीने इथं होणारं एक मैदान आहे. धैर्यशील दादा मित्र समूह यांच्या वतीने हे मैदान आयोजित केलेलं आहे. मैदान हे पूर्ण रितसर आणि चिट्ट्या ह्या गाडा मालक यांच्या हातातून उचलले जातील आणि मैदान पूर्णपणे रितसर होईल. पारदर्शक. पारदर्शक होईल. तुमच्या वतीने आयोजक म्हणून काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालक? बैलगाडी चालक मालकांना एवढंच आव्हान राहील की सर्वांनी वेळेत येऊन सकाळी 8 वाजता मैदान चालू करावं व उजेडासहित फायनल करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. त्याचबरोबर तुमचं एक ह्या वेळेस वेगळं वैशिष्ट्य की 8 वाजेपर्यंत काय केलंय तुम्ही? आमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की 8 वाजेपर्यंत 1 रुपया प्रवेश फी केलेली आहे. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? सागर साळुंके, नागठाणे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आता आमचं हे पारंपरिक मैदान आहे. तरी जाई युवामंच्या वतीने आम्ही आयोजन केलेलं आहे. जर सकाळी गाडी 8 च्या आत जर आल्या तर आम्ही 1 रुपया फक्त प्रवेश फी घेऊन आम्ही गाडी नोंद करतोय. त्यानंतर येणारे जे आहे रितसर ते याच्या पद्धतीने करणार आहे. मैदान जे होणार आहे पूर्णपणे पारदर्शक आणि रितसर होणार आहे. कुठल्याही बैल मालकावर कुठल्याही नंदीवरती अन्याय केला जाणार नाही. आणि जे काय आदत बैल जे आहे आता ज्याचं काय ऑब्जेक्शन असेल ते 2 फेरे पळून यायच्या आधी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. कारण काय होतं तोपर्यंत बैल इथं आपल्या ह्याच्यात असतोय, मैदानात असतोय. तर पुन्हा काय होतं, पुन्हा कोणा कुठं शोधायचं काय करायचं, त्यापेक्षा जे ऑब्जेक्शन कोणाला घ्यायचे त्यांनी 2 फेरे पळून यायच्या आधी ऑब्जेक्शन घ्या. मग ते रितसर सगळं चेक केलं जाईल. पुन्हा कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या पद्धतीने सगळ्यांनी आम्हाला सहकार्य जर केलं तर आम्ही लवकरात लवकर 5 वाजेपर्यंत आमचं नियोजन आहे, नियोजन मंडळाचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे की 5 वाजेपर्यंत आम्हाला फायनल घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आणि रितसर मैदान पूर्णपणे पार पाडणार आहे. चालतंय. धन्यवाद दादा.